14 एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 129वी जयंती आज आपण सगळेजण साजरी करतो आहोत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जयंती घरीच राहून साजरी करण्याचं आवाहन सध्या करण्यात येत आहे. आपण बघतोय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ट्विटरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी स्पेशल इमोजी सहित हॅशटॅग सोबत मेसेज पोस्ट करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे.